जिल्ह्यातील तासगाव पोलिसांकडून 4.5 लाखांच्या घरफोडीचा छडा. मांजर्डे येथील एकास अटक करण्यात आली. तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील बंद घर फोडून झालेल्या चोरीचा छडा तासगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच लावला आहे. या प्रकरणी मांजर्डे येथील एकास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,70,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याची माहिती पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे यांनी दिली. मांजर्डे गावात फिर्यादीवरून भीमराव मोहिते यांचे अरुण एम्पोरियम हे दुकान आहे. दुकानाचे ओपनिंग असल्याने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी घरात कुलूप लावून दुकानात गेले होते. रात्री ते घरी आले त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडल्याचे दिसून आले. तसेच घरातील बेडरूम मध्ये असलेली तिजोरीचा दरवाजा उघडा दिसला आणि त्यातील पिवळी डब्यातील सोन्याची दागिने आणि घरातील तांब्या पितेची भांडी असा एकूण 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून येते. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून आरोपीस जेरबंद केले आणि त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.